माझे सहकारी सागर कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत. सागर, काय नेमकी परिस्थिती आहे? तुम्ही चेंबूरमध्ये आता आहात आणि मोठ्या प्रमाणावरती मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. काय नेमकी परिस्थिती आता? अजित, दुपारी ज्या घटना घडल्या होत्या त्याच्यानंतर बऱ्यापैकी तणाव निर्माण झाला होता, पण आत्ता त्याची परिस्थिती हळूहळू निवळती आहे. आत्ता ही जी दृश्य आहेत मी माझे सहकारी श्रीनिवासन आपल्यास दाखवत आहेत, चेंबूरच्या येथील हे पूर्व महामार्गावरील हे दृश्य आहेत. ट्रॅफिक ठाण्याच्या दिशेने जाणारं हे जॅम आहे, अत्यंत धीम्या गतीने वाहतूक आहे, त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी तर आहेच आहे. पण दुसऱ्या बाजूला चेंबूर किंवा त्याच्यापुढे जे एक दोन महत्त्वाचे ब्रिज आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी ही अधिक वाढते आहे. कारण की जो खालून सर्व्हिस रोड असतो तो लहान असतो, त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या जर गेल्या तर अधिक ट्रॅफिक जॅम होतो आहे, अशीच परिस्थिती इथे पाहायला मिळते आहे. आपण जर पाहिलं तर CST च्या दिशेकडून जर तुम्ही ठाण्याकडे जात असाल तर चेंबूरपर्यंत कोणतीही वाहतूक कोंडी नाही. या नेहमीच्या तुलनेने गर्दी कमी आहे, पण चेंबूरच्या परिसरामध्ये मात्र पुढे जर ठाण्याच्या दिशेने जात असाल तर त्या तुलनेने गर्दी ही कमी जरी दिसत असली तरी वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि एका बाजूला अनेक या भागांमध्ये दुकानं, अनेक वस्तू ज्या आहेत जे रस्त्यावर काचा वगैरे फोडल्या होत्या त्या दिसून आढळत आहेत, पण दुकानं देखील बंद करण्यात आलेल्या आहेत खबरदारी म्हणून. अजित, सागर, जी एकूण परिस्थिती आत्ता आपण बघतोय की रास्ता रोको करणारी जी मंडळी आहे ती अजिबात हटायला तयार नव्हती. मुख्य रस्ता वगळता सर्व्हिस रोडनं पोलिसांनी वाहतूक सुरू केलेली आहे. आंदोलक आता मागे हटलेत का? आणि आत्ता ज्यांना मुंबईच्या बाहेर पडायचं आहे त्यांनी प्रवासाला निघावं का? नेमकी रस्त्यावर परिस्थिती काय, पोलीस काय सांगतायत, काय सांगाल प्रेक्षकांना आपल्या? अजित, वस्तुस्थिती अशी आहे की ज्यांना मुंबईतून ठाण्याच्या दिशेने जायचं आहे त्यांना लोकल सेवा ही सगळ्यात उत्तम परिस्थिती आत्ता म्हणता येईल. कारण की काही दुपारी हर्बल जी लाईन होती ती बंद होती, पण आता ती देखील पुरवत आहे, सेंट्रल लाईन पुरवत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला हायवेवरनं जाता येईल, पण ट्रॅफिक लागणार आहे. जर चेंबूरपर्यंत परिस्थिती पाहिली तर चेंबूरपर्यंत नेहमीच्या तुलनेने तुम्ही खूप लवकर याल, पण चेंबूरच्या पुढे मात्र काही वातावरण तणावग्रस्त असल्यामुळे इथे ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात आहे, पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. पण जर तुम्ही घाटकोपर पास करत असाल तर पुढे तशी समस्या कोणतीही नाही अशी पोलिसांची माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर सगळ्यात जास्त चांगला पर्याय तुम्हाला लोकलचा आहे, आणि जर दुसरा पर्याय चारचाकी किंवा दुचाकी वाहनाने तुम्हाला हायवेने जायचं असेल तर हायवेने देखील जावं लागेल, फक्त वेळ लागेल. पोलीस बंदोबस्त चांगला करण्यात आलेला आहे, अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीकरता.